सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। नवीन जागेत स्थलांतरित झालेल्या वैभववाडी बस स्थानकाच्या चिखलमय भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। आमदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून हे काम होत असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। वैभववाडी बसस्थानक परिसर पूर्णतः चिखलमय झाला होता। या संदर्भात सिंधुदुर्ग लाईव्हने बातमी देखील प्रदर्शित केली होती। गप्पावीत आमदार या कार्यक्रमावेळी तालुक्यातील तरुणांनी ही बाब आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली। सोमवारी 19 ऑगस्टला आमदार नितेश राणे यांनी स्वतः बसस्थानकाची पाहणी केली। एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या, मात्र मान्सून आटोपल्यानंतर कामाला प्रारंभ होईल अशी हतबलता अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। अखेर स्वखर्चाने हा परिसर सुशोभीकरण करण्याचे आमदार राणे यांनी ठरवले। त्या कामाचा बुधवारी सकाळी शुभारंभ झाला। गणेश चतुर्थीपूर्वी या संपूर्ण परिसराचे डांबरीकरण करण्यात येणार आहे, तसेच प्रवेशद्वाराचा रस्ता देखील नव्यानं करण्यात येणार आहे। वैभववाडीकरांच्या चिखलमय प्रवासाची यामुळे सांगता होणार आहे। ढाकडूजीच्या कामामुळे पुढील काही दिवस जुन्या बसस्थानकाच्या इमारतीतून कारभार चालणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एस टी डेपोची निर्मिती झाल्यानंतर तिथे जी काय चिखलाची इथं साम्राज्य होतं, पूर्णपणे लोकांना इथे प्रवास करणं फार कठीण होतं आणि नितेश राणे साहेबांनी हे पाहिलं आणि जेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी आग्रह केला की साहेब हे काम व्हायला पाहिजे आणि म्हणून नितेश राणे साहेबांनी निर्णय ताबडतोब घेतला की हे काम ताबडतोब गणपती उत्सवाच्या आधी होणं गरजेचं आहे आणि म्हणून पूर्ण यंत्रणा कामाला लावून या ठिकाणी हे काम आज चालू झालेलं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी प्रवाशांचे होणारे हाल हे फार बिकट परिस्थिती होती, म्हणजे चिखलाशिवाय कुठलाही प्रवासी इथं उतरू शकत नव्हता। विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, यांना या ठिकाणी उतरताना फार हाल होत होते आणि हे नितेश राणे साहेबांनी स्वतः बघितल्यानंतर हा सर्व काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। या ठिकाणी आज काम चालू झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात हे आपल्याला एक चांगल्या स्वरूपामध्ये असलेले एस टी डेपो, त्यांचा स्वतःचा निधीसुद्धा आहे एस टी डेपोचा, तोही भविष्यामध्ये या ठिकाणी खर्च होणार आहे। पण तोपर्यंत आपल्याला लोकांची असलेली गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हे तात्काळ पाऊल उचललेलं आहे। या ठिकाणी जी काय ही सगळी कामं आहे ही नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद नितेश राणे साहेबांना द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण एवढी जाणीव असलेलं प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक लक्ष असलेला नेता या ठिकाणी आम्हाला वैभववाडी असलेला मिळाला आहे, यातच आम्ही आमचं भाग्य समजतो। जय हिंद, जय महाराज। दादा, एक प्रश्न आहे की सत्ताधाऱ्यांनी इथे काही महिन्यापूर्वी आंदोलन वगैरे केलं होतं, पाणी केली होती, त्याच्यानंतर काय याच्यात सुधारणा झाली नाही, काय सांगाल त्याबद्दल? या गोष्टी आता आपण प्रश्न विचारा, हाच प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे होता। तर ते सातत्याने ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की नितेश राणे म्हणजे ना करते आहेत, म्हणून ना करते आहेत का करते आहेत हे लोकांना पूर्णपणे माहिती आहे का? नितेश राणे साहेबांनी एखादा विषय हातात घेतला, मनात घेतला का तो तिथं कुठल्याही प्रकारचा निधी किंवा हा विषय नसतो। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या वेळेला महाराणा प्रताप स्मारक झालं त्यावेळेला मला वाटतं तहसीलदार कार्यालय ते महाराणा प्रताप या रस्त्याची असलेली दुरावस्था, साहेबांनी सांगितलं उद्या मला 24 तासाच्या तो रस्ता कार्यकर्त्यांना आदेश दिले की मला तो बनवून पाहिजे, कसा करायचा काय करायचा तो तुम्ही बघा। आणि तुम्ही पाहिलं असेल या वैभववाडीतल्या जनतेने की त्या ठिकाणी रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत पूर्ण झालेला दिसला, त्याच परिस्थिती इथं होणार आहे। कारण या ठिकाणी आपल्याला जे काही गलिच्छपणा या ठिकाणी चिखलाचं असलेलं साम्राज्य हे पूर्णपणे जाऊन या ठिकाणी लोकांना सुसज्ज असं व्यवस्थित असं एस टी डेपो आपल्याला बघायला मिळेल। मी कुणावरती टीका करणार नाही, कारण लोक जाणतात की काम करणारा माणूस कोण आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला कुणाला साथ देणं गरजेचं आहे हे लोक निश्चितच जाणून आहे। स्टँडबाजी करण्याची गरज नाही, खऱ्या अर्थानं लोकांच्या समस्या जाणणारा, लोकांसाठी धावून जाणारा नेता, म्हणूनच सन्माननीय नितेश राणे साहेबांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे सिंधुदुर्गामध्ये तर ओळख आहे आणि ती त्यांनी कायमस्वरूपी जपलेली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।